या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास सर्वप्रथम अठराशे चौसष्ट साली यवतमाळ जिल्ह्याची स्थापना ब्रिटिश राजवडीत वराठ प्रांतात करण्यात आली होती त्यावेळी यास यवतमाळ म्हणून ओळखले जात नव्हते तर हा जिल्हा मराठीत वणी किंवा उर्दूमध्ये ऊन या नावाने ओळखला जात होता म्हणूनच वणी आणि ऊन हे यवतमाळ जिल्ह्याचे ब्रिटिश राजवटीतील अर्थात जुने नाव म्हणता येईल मात्र एकोणीसशे पाचमध्ये या जिल्ह्याचे रूपांतर किंवा नामांतर जे आहे करून यवतमाळ करण्यात आले व तेव्हापासून हा यवतमाळ या नावाने ओळखला जात आहे एकोणीसशे छप्पनपर्यंत हा जिल्हा मध्य प्रदेश राज्यात येत होता मात्र एकोणीसशे छप्पनच्या राज्य पुनर्रचनेत तो मुंबई राज्याला जोडण्यात आला आणि त्यानंतर सर्वांनाच माहीत आहे की एक मे एकोणीसशे साठपासून पासून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेबरोबर यवतमाळचा समावेश महाराष्ट्रात तो एक जिल्हा म्हणून करण्यात आला वर्तमान वर्तमानमध्ये पांढरे सोने पिकवणारा पांढरे सोने पिकवणारा अर्थात कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे